हरिओम, मी पूजा विरा, प्रवीण सिंह पवार, सातारा उपासना केंद्र। 2000 सालापासून मी सद्गुरु अनिरुद्धांकडे ओढली गेली, त्यांनी मला त्याच्याकडे ओढून घेतलं। या 21 वर्षामध्ये माझ्या सद्गुरूंनी, माझ्या बापूंनी, माझ्या डॅडनी मला इतके अनुभव दिले, म्हणजे एकही दिवस नसेल असा की त्याचा अनुभवातून आम्ही गेलं नाही आहे, त्याच्या प्रेमाच्या मायेच्या कृपाचित्राकडून आम्ही गेलो नाही। तर याच अनुभवातून एक आलेला अनुभव की जिथं विज्ञान शब्द आणि अध्यात्म माझ्या नारकेल्याचं चालू होतं, त्या संदर्भात आलेला अनुभव मला तुम्हाला आज शेअर करायचा आहे। माझा मोठा मुलगा यश 8वीत असतानाचा हा अनुभव आहे। स्कूल सकाळचीच असायची, तो तयार झाला आणि तो स्कूलमध्ये गेला। स्कूलमध्ये पिरियड रेग्युलर चालू होते। काही वेळातच यशचं उजवा हात आणि उजवा पाय याचं पूर्ण सेन्सेशन पूर्ण गायब झालं। त्याला उजवा हात आहे नाही आहे पाय याचं काहीच कळतच नव्हतं। मग त्यांनी त्याच्या मित्रांना शेजारी ही गोष्ट सांगितली, आम्हाला घरी फोन केला। मग त्याचे पप्पा स्कूलमध्ये गेले आणि मग यशला घेऊन त्याचे पप्पा, मी आणि त्याचे मित्र हॉस्पिटलमध्ये गेलो। त्यांनी यशची परिस्थिती बघितली, यशला तिथेही टॉयलेटला जायचं होतं म्हणून यश उठतोय पण त्याला उठता कुठे येत आहे, त्याला पॅन्टची चेन सुद्धा खाली करता येत नव्हती, ती सुद्धा त्याच्या पप्पांनीच खाली करून घेतल्यानंतर। अशी परिस्थिती जेव्हा आमच्या डॉक्टरांनी बघितली त्यावेळी त्यांना पण कळलं की काहीतरी सिरियस बाब आहे। मग त्यांनी त्याच्या पप्पांना बाजूला बोलवून सांगितलं की मला थोडं पॅरालिसिसचं शंका येते, तर आपण मोठ्या हॉस्पिटलमध्येच त्याला हलवूया। तिथं त्याला लगेच स्ट्रेचरवरती घेऊन आयसीयूच्या रूममध्ये शिफ्ट केलं। मग हे सगळं होत असताना गाडीतच यांनी सुचित दादांना क्लिनिकला फोन केला। दादांनी सगळी परिस्थिती समजून घेऊन आम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायला सांगितलं। हनुमान चालिसा चालूच होती। आपल्या उपासना केंद्रातले सगळी लोक जे आपले आप्त असतात, प्रत्येक गोष्टीत आपल्या सुखात दुःखात आपल्या बरोबर ही लोक सगळे आपल्या बरोबर असतात, ती सगळी जण तिथं आली। त्यानंतर ती लोक पण सगळीजण हनुमान चालिसेचं पठण करायला लागली। मग सर यशला घेऊन स्ट्रेचरवरनं आयसीयूमध्ये, आयसीयूमधून MRI आणि स्कॅनिंग करण्यासाठी आतल्या रूममध्ये घेऊन गेले, स्ट्रेचरवरून घेऊन गेले आणि थोड्या वेळाने यश चालत पायांनी स्वतःच्या बाहेर आला। ते बघून तर आमच्या आनंदाश्रू इतके सुरू झाले की हे काय झालं। मग डॉक्टरांनी यशनी बाहेर आला तर म्हणलं, आई ज्यावेळी मला त्या MRI मशीनमध्ये घेऊन गेले आतमध्ये, त्यावेळी माझ्या उजव्या हातावरून आणि पायावरून कोणतरी प्रेमाने हात फिरवतोय असं मला जाणवत होतं। आणि तो आज स्ट्रेचरवर गेला पण चालत स्वतःच्या पायांनी बाहेर आला। तिथं कुठलंही मेडिकलची कुठली एक गोळी सुद्धा डॉक्टरांनी त्याला दिली नाही। म्हणजे जिथं हे विज्ञान संपलं होतं तिथं माझ्या लाडक्या बापूची सगळी खेळी चालू झाली होती आणि माझा मुलगा कुठलीही एकही मेडिकलची गोळी न घेता एकदम सही सलामत या गोष्टीतून बाहेर पडला। त्यासाठी खरोखरच बापूराया हरिओम श्रीराम अंबद्य नाथ सौमी।